तुम्ही भरला का फॉर्म? भरलाय ना, पण 1500 होतच काय सांग की महिन्याचं राशन तरी होते का? 1500 आहे. गॅस महाग आहे, डाळी महाग आहे, सगळं महाग आहे. आमदार आहेत रवींद्रना, त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही आम्हाला मत रुपये आशीर्वाद दिला नाही ते पण 1500 रुपये काढून घेते. आमचे सुद्धा काढून घेते, त्यांचे पण काढून घेते ना. कष्टाचे पैसे आम्हाला द्यायला लागले पैसे आम्हाला देत. गॅस कमी करा म्हणाव त्यांना, सगळं धान्य कमी करा ना, तर 1500 रुपये टाका म्हणाव. 1500 येते काय म्हणाव? प्रत्येक दिवसाला त्यांचे 100 येते का म्हणाव? म्हणाव 1500. हम तो ये चाहते हैं कि जो हमारी लाडली बहन है उसके खाते में 10000 जाना चाहिए. उनको सबसे ज्यादा घर चलाने वाली वो महिला होती है. जो महंगाई चाहे सिलेंडर हो चाहे और कोई हो, तो उनको ज्यादा पैसा मिलना चाहिए. आप ग्रेजुएट को 8000, 12वीं पास को 6000 और लाडली बहन को 1500 रुपये अपमान क्यों कर रहे हो? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, सध्या लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला घेताना दिसत आहेत. आता या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा राखी पौर्णिमा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला DBT द्वारे महिलांच्या खात्यावरती जाणार असं आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर ही योजना आणि ही योजना किती महत्त्वाची आहे हे देखील महायुतीकडनं विविध वेळा वेगवेगळ्या वेळा सांगितलं जात आहे. परंतु या योजनेवरती विरोधकांनी मात्र लक्ष केलेलं आहे. मग त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या महाविकास आघाडीतील पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणात टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. तर या योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजना ही बंद पडायला आधी काँग्रेसचे लोक कोर्टात गेले होते असं काही मंडळींकडनं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे तिजोरीवरती मोठा ताण पडणार आहे, सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण पडणार आहे आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजना वेळेत पूर्ण होणार नाहीत असं विरोधक सांगतात. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी या योजनेला भीक असं देखील संबोधलं होतं असं देखील सांगितलं जात आहे. तर नाना पटोले, वडेट्टीवार, संजय राऊत हे सांगत आहेत की आम्ही सत्तेत आलो की दुप्पट पैसे देऊ. म्हणजे आता एकीकडे या योजनेला विरोध देखील होतो आहे आणि याच योजनेचा आधार घेऊन आम्ही सत्तेत आलो की दुप्पट पैसे देऊ असं देखील काही मंडळींकडनं सांगितलं जात आहे. एकीकडे विरोध होतो आहे तर दुसरीकडे या योजनेचं गुणगान स्वतः विरोधी बाकावरील मंडळी करत आहेत, म्हणजेच महाविकास आघाडीचे मंडळी करत आहेत असं बघायला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर महिलांचा या योजनेला अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर मंडळी, ही ती बातमी आहे जी TV9 या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे. ठाकरे सरकार येताच लाडकी बहीण योजनेत मोठे बदल असं संजय राऊत यांनी संकेत दिले. तर काय म्हणाले आहेत संजय राऊत ते देखील थोडक्यात बघूयात. राज्यामध्ये ठाकरे सरकार येताच 1500 रुपयात मुख्यमंत्री व त्यांच्या टोळ्यांनी घरची चूल पेटवून दाखवावी. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना 5 कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान 2 कोटी, आमदार खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये, हा कुठला न्याय असं सांगितलं जातं आहे, बोललं जातं आहे. त्याचपुढे खात्री बाळगा, रवी राणा यांच्यासारखे सरकारी लोचट मजनू लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे काढून घेण्याची भाषा करतात. हा समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा पैसा यांच्या बापजाद्यांचा आहे का किंवा कुठल्या सरकारी लुटीतला आहे का हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, TV9च्या माध्यमातून ही बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत.
मंडळी मध्यंतरी काही मीम्स प्रसिद्ध झाल्या होत्या, लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी दाजी परेशान किंवा मेहुणा परेशान अशा पद्धतीच्या योजना आल्या होत्या. बरं, आता ते खरं देखील आहे, कारण महिला ह्या महाराष्ट्रातील आणखीही तितक्या मोठ्या प्रमाणात आणि खास करून ग्रामीण भागातील महिला या तितक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयीन कामकाजामध्ये जास्त ॲक्टिव्ह नाही आहेत. आम्ही म्हणत नाही की ॲक्टिवच नाही आहेत, पण जास्त प्रमाणात नाही आहेत. पुरुष हे खूपदा ही सगळी कामं करतात आणि त्यामुळे पुरुषांची लाईनच लाईन, त्याच मागे मागे महिला भगिनींची लाईन बघायला मिळाली, असे फोटोज देखील बघायला मिळाले. गमतीचा भाग वेगळा, परंतु या योजनेमुळे ही योजना अतिशय उपयोगाची ठरणार महायुतीला, असं देखील आता काही मंडळींकडनं सांगितलं जाऊ लागलेलं आहे. त्याचबरोबर आगामी काळात या योजनेमुळे कशा पद्धतीनं राजकीय पक्षांना फायदा होतो हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही योजना ज्यावेळेस यशस्वीरित्या राबवली जाते तर त्या योजनेची कार्यवाही कशी केल्या जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता आदिती तटकरे, त्याचबरोबर अजितदादा पवार, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोठ्या प्रमाणात कंबर कसल्याचं बघायला मिळत आहे. या योजनेसाठीचा निधी देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत आणि हा निधी उपलब्ध करून देऊन तो माता भगिनींच्या अकाउंटवरती DBT द्वारे डायरेक्ट पाठवला जाणार असं देखील बोललं जात आहे. तर मंडळी, आता एक शेवटचा मुद्दा आहे की ही योजना कर्नाटक आणि हिमाचल, त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्यांमध्येही वेगवेगळ्या नावाने सुरू झालेली होती आणि या योजनेला त्या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि त्या त्या राज्यांमध्ये जी योजना त्या सरकारने सुरू केली त्या सरकारला देखील मोठं यश मिळालं आणि काही ठिकाणी कर्नाटक आणि हिमाचलमध्ये ही योजना आता बंद आहे असं सांगितलं जात आहे. आणि तशीच ही योजना महाराष्ट्रात देखील बंद पडेल असं महाविकास आघाडीकडनं विविध वेळा वारंवार हे सांगितलं जात आहे. एकंदरीत काय, तर या योजनेला जो प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद अत्यंत मोठा आहे. महिला मंडळींकडनं खूप मोठा प्रतिसाद या योजनेला मिळतो आहे आणि विरोधक एकीकडे ही योजना बंद पडेल असंही म्हणत आहेत आणि एकीकडे आमचं सरकार आलं किंवा आम्ही सरकारमध्ये आलो तर या योजनेचे पैसे दुप्पट करू असं देखील म्हणत आहेत. आता निश्चितच सरकारकडनं ही योजना बंद होते की विरोधक योजना बंद पाडतात याच्याशी हा मुद्दा नाहीच आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे आणि ही योजना निश्चितच अबाधित चालू राहावी आणि माता भगिनींना किमान त्यांच्या उपयोगासाठीचे पैसे हे मिळावे अशीच अपेक्षा इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल शेअर जरूर करा.